अंबाळा येथील श्री गणपती मंदिर संस्थान येथे श्रीमद भागवत कथा व ज्ञानयज्ञ सप्ताहाला सुरुवात झाली असून श्री गणेश महाभिषेक व कलशस्थापना करण्यात आली. अंबाळा येथील श्री गणपती मंदिर संस्थान येथे श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाची सुरुवात श्री गणेश महाभिषेक व कलश स्थापनेपासून करण्यात आली. यावेळी हबप श्री विजय महाराज सिरस्कार वडगाव फत्तेपूर यांच्या हस्ते कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राधाकृष्णाची झाकी ठेवण्यात आली. हा कार्यक्रम श्री गणपती संस्थान व सर्व गावकरी मंडळी यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला हबप भागवताचार्य गजानन महाराज अडाऊ, श्री राम महाराज अडकिने, श्री रोशन महाराज पातुर्डे, बाळाभाऊ कुरडकर, श्रीनिवास महाराज अडगोकर, प्रमोद कात्रे, प्राध्यापक डॉक्टर श्री सतीश महाराज जोशी, रामदास घोम, स्वप्नील वाटोकर, तसेच गावकरी मंडळी साहेबराव वाटोकर, राजू झाडे, शिवदास घोम, कात्रे गुरुजी व श्री जनाबाई महिला भजनी मंडळी यावेळी उपस्थित होते. अजय काकडेसर, शानू खान, एससी न्यूज, अंबाळा. कौशल्या माता यांचा एक मिनिटात घेऊन घेतो. सुमित्रा आणि काही काही आणि तेव्हा
राजा जनक म्हणतो की या पृथ्वीवर एकही क्षत्रिय उरला नाही का की जो कोणी या धनुष्याला धोरी लावून माझ्या मुलीचा होतं. गावामध्ये तर आम्ही सर्वांनी सर्व गावकऱ्यांनी मिळून एक गणपती मंदिर निर्माण केलं आणि त्यामध्ये गणपती बाप्पाची मूर्तीची स्थापना केली आणि त्या स्थापनेच्या प्रीत्यर्थ दरवर्षीप्रमाणे आम्ही इथे भागवताचा कार्यक्रम करीत असतो. हा कार्यक्रम सामुदायिकरित्या होतो. या कार्यक्रमामध्ये सर्वांचाच सहभाग असतो आणि या कार्यक्रमामुळे आमच्या गावामध्ये पूर्ण खूप आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे. एक भक्तिमय वातावरण तयार झालं. मंदिर नव्हतं, त्याला जागा त्या मंदिरासाठी जागा उपलब्ध करून दिली होती पूर्वजांनी. तर त्या ठिकाणी एक मंदिर व्हावं, या गावात गावातील लोक सर्व लोक एकत्र यावे आणि परमेश्वराचा देवाचा एक गजर व्हावा या दृष्टीनं ते मंदिर स्थापन करण्यात आलं. नंतर त्यामध्ये मंदिर मूर्ती नव्हती, तर त्या मंदिरामध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि त्या प्रतिष्ठापनेपासून त्या वर्षापासून या ठिकाणी दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. तर भागवत सप्ताह असतो, 7 दिवसाचा भागवत सप्ताह असतो, तो सर्व गावातील लोकांच्या सहकार्याने होतो. सर्व लोक एकत्र येऊन हा कार्यक्रम 7 दिवसाचा सप्ताह मोठ्या गुणागोविंदाने पार पाडतात. त्यामुळे या गावात सलोखा निर्माण झालेला आहे. जातीयवाद सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी येऊन भक्तिभावाने सर्व कार्यक्रम ऐकतात. सर्व कार्यक्रम हा प्रसन्नतेने पार पडतो आणि शेवटच्या दिवशी महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात येते. हे काय करत आहे? तिच्या पोटी येणारा आठवा हा तुझा वध करणार आहे. असं जेव्हा आकाशवाणी ऐकते या कंसाला भयानक आला, रथ सोडून दिला, रथावर खाली उतरला आणि आपलं खडग बसलं आणि एकदम त्या देवतेला मारायला लागला. मारणार एवढ्या वसुदेवाने हात लागला आणि म्हटलं, अहो महाराज, तुम्ही सर्व भाऊ राजा, तुमच्या हातून हे कृत्य घडायला नको, तुमच्या कृतीला दळण करावे. अरे माणूस काय आहे, आज नाही उद्या नाही, पण कीर्ती आम्हालाच आहे. तुमची बहीण आहे, तिचा तुम्ही घात करू नका. परंतु तो ऐकण्याच्या मनस्थितीत नाही हे पाहिल्यानंतर वसुदेवजी म्हणतात, हे कंसा, हिचा पुत्र तुझा वैरी आहे ही तर नाही ना. मग एक काम कर, तू माझ्याकडून वचन घे, हिला जेवढेही पुत्र होतील मी तुला आणून देईल आणि तू त्याच काय करायचं ते तू ठरव. असं म्हणून त्याला वचन दिलं आणि तो विवाह तिथे तिथूनच मारला. ती वरात संपुष्टात आली, हे गोकुळाला आले. त्यानंतर त्यांना पहिला पुत्र झाला कीर्तिमान. ठरल्याप्रमाणे भगवंताच्या योजनेनुसार तो पहिला पुत्र जेव्हा आनंदून दिला, तो सुंदर सुकुमार असा पुत्र पाहिल्यानंतर कंसाला सुद्धा आनंद वाटला. अरे हा तर माझा वैरी नाही आहे, माझा वैरी आठवा आहे, मग याला मारून काय करू? कारण हे कशाचं, त्याचं मन परिवर्तन कशामुळे झालं? कारण वसुदेव हे सात्विक वृत्तीचे, त्याच्या सहवासाचा कंस आला, त्यामुळे त्याचं मन पळून गेलं. पण पुत्र परत घेऊन वसुदेव देवकी जवळ आले आणि पुत्र परत दिला. खूप आनंद वाटला. नारद मुनीला असं वाटलं की हा जर असाच करत राहिला तर याचं पाप वाढणार नाही आणि याचं जर पाप वाढलं नाही तर हा मारला जाणार. कारण भगवंतालाही जर मारायचं असलं तर पाप आवश्यक आहे. मदनी गोपुरा रे वा,
हे शब्द म्हणून भगवंताच्या डोक्यावर धरलेला आनंद झाला की भगवंताचं दर्शन मला सुद्धा व्हावं, आणि म्हणून ती वाढत 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 या वसुदेवाच्या नाकापर्यंत पाणी आलेलं आहे. आणि तेव्हा भगवंताने विचार केला की जर मी तिला दर्शन दिलं नाही तर हे वाढत जाईल, आणि म्हणून आपल्या डाव्या पायाचा अंगठा बाहेर काढून ठोकले तो त्याने पाण्यात बुडवला. यमुनेने वाट दिली, ज्याप्रमाणे स्त्रिया भांग पडतात त्याप्रमाणे वाट मोकळी केली. आलेले आहेत धीरे धीरे आलेले आहेत. शेवटचा प्रहर होता, सर्व गार झोपी गेलेले होते. वसुदेवानं काय केलं, हे बाळ त्या यशोदेच्या जवळ ठेवलं आणि ती माया तिथं होती, आणि ती माया घेऊन ते इकडे बंदी शाळेमध्ये मथुरेला आले आहेत. भगवंतनं ठेवलेला आहे आणि सर्वजण आनंदानं मानत आहे. नंद के आनंद वयो जय कन्हैया लाल की, अति बोला पाल की जय कन्हैया लाल. नंद नंद भयो जय कन्हैया लाल की, नंद नंद भयो जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की, जय जय जय.
Let's go.